नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC GK अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सुजिता म्हात्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत राज्यसेवा परीक्षेसंबंधी काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, त्यामुळे ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. सुरू करूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 1, जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा टिंबटिंब हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला. बघा, खालीलपैकी कोणता ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिलेला आहे जवाहरलाल नेहरूंनी? तर याचं उत्तर आहे ए, डिस्कवरी ऑफ इंडिया, भारत की खोज किंवा भारताचा शोध, हा पुस्तक किंवा हा ग्रंथ जवाहरलाल नेहरूंनी अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला होता आणि तो 1946 हा प्रकाशित करण्यात आला होता हा पुस्तक. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2, नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? कोणत्या, त्याचं उत्तर आहे ए, नाशिक. ठीक आहे, नंदुरबार हा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात आहे. महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत, त्यातल्या नाशिक या प्रशासकीय विभागात नंदुरबार जिल्हा येतो. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 3, पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले आहे? बघा, कुलाबा किल्ला आता कोणत्या नावाने ओळखला जातो असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे बी, रायगड. ठीक आहे, रायगड या नावाने कुलाबा किल्ला आता किंवा कुलाबा जिल्ह्याचे नाव आता रायगड जिल्हा करण्यात आलेला आहे. याचं नामकरण झालेलं आहे 1981 याचे नामकरण करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्यात गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याची सरहद भिडलेल्या आहेत? गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहदी किंवा सीमा कोणत्या राज्याला भिडलेल्या आहेत? तर याचं उत्तर आहे डी, छत्तीसगड. ठीक आहे, छत्तीसगड या राज्याला या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत किंवा लागून आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5वा प्रश्न काय आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहेत? सर्वात कमी विचारलेलं आहे, त्याचं उत्तर आहे बघा डी, कोकण. ठीक आहे, कोकण या विभागामध्ये सर्वात कमी तालुके म्हणजेच फक्त 50 तालुके आहेत कोकण विभागामध्ये, तर सर्वात अधिक तालुके औरंगाबाद विभागात आहेत म्हणजेच मराठवाडा. ठीक आहे, औरंगाबाद विभागात सर्वात जास्त म्हणजे 76 तालुके आहेत. ठीक आहे, सर्वात जास्त औरंगाबाद विभाग आणि सर्वात कमी कोकण विभाग. पुढचा प्रश्न बघा, 6वा काय आहे, खानदेशातील महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा समावेश होतो? खानदेशात महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा, खानदेश म्हणजे कोणता भागाला? तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार. ठीक आहे, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे खानदेशात. तर किती जिल्ह्यांचा समावेश येतो? उत्तर आहे डी, 3 जिल्ह्यांचा समावेश आहे खानदेशामध्ये. पुढचा प्रश्न बघा, 7वा प्रश्न काय आहे, मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? त्याचं उत्तर आहे बघा काय, तर बी, वसईची खाडी आहे. मुंबईच्या उत्तरेस वसईची खाडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, प्रश्न क्रमांक 8 काय, कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने टिंबटिंब नदी मिळते? डाव्या किनाऱ्यास कोणती नदी मिळते? त्याचं उत्तर आहे बघा सी, येरळा नदी. ठीक आहे, कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्यास येरळा नदी येऊन मिळते. प्रश्न क्रमांक 9 काय आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना कोठे आहे? त्याचं उत्तर आहे ए, भद्रावती या ठिकाणी, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी हा कारखाना आहे. 10वा प्रश्न बघूया काय आहे, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कुठे आहे? त्याचं उत्तर आहे बघा बी, नागपूर. ठीक आहे, कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था बी, नागपूर या जिल्ह्यात किंवा नागपूर या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न बघूया, 11वा काय, टिंबटिंब या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते? बघा, खालील ज्या पर्याय आहेत सगळ्या मेंढीच्या जाती आहेत, यापैकी कोणत्या संकरित मेंढीची जात ही लोकरासाठी उच्च प्रतीची मानली जाते? तर उत्तर आहे बघा बी, चोकला. ठीक आहे, चोकला ही जात
लोकरसाठी उच्च प्रतीची मानली जाते. मुख्यतः राजस्थान या राज्यामध्ये या ही प्रकारची ही जात आढळली जाते. पुढचा प्रश्न बघूया, 12वा काय आहे. खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे? तर बघा, याचं उत्तर आहे बी, संथाल. ठीक आहे, संथाल ही आदिवासी जमात सर्वात मोठी आदिवासी जमात आहे. ही कुठे आढळते माहिती का? तर लक्षात घ्या, बिहार, झारखंड व पश्चिम बंगाल. ठीक आहे, पश्चिम बंगाल, ओडिशा या भागात आढळणारी, या राज्यांमध्ये आढळणारी ही आदिवासी जात आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यात संथाल ही सर्वात मोठी आदिवासी जात आढळते. बघा पुढचा प्रश्न काय, 13वा. टिंब टिंब यांनी लिहिलेली गीते दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनलेली आहेत. कोणी लिहिलेलं गीत हे दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीत बनलेलं आहे? त्याचं उत्तर आहे बघा सी, रवींद्रनाथ टागोर. नक्की रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं गीत हे दोन राष्ट्रांची गीतं बनलेली आहेत. राष्ट्रगीत तर भारत व बांगलादेश. ठीक आहे, या दोन देशांचं हे राष्ट्रगीत बनलेलं आहे. कोणतं गीत? जनगण मन. ठीक आहे, जनगण मन हे गीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं गीत आहे, जे भारत आणि बांगलादेश यांचं राष्ट्रगीत आहे. पुढचा प्रश्न बघा, 14वा काय आहे. टिंब टिंब वाळवंट आशियातील सर्वात मोठे वाळवंट आहे. आशिया खंडातील विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे बघा बी, गोबी वाळवंट. ठीक आहे, गोबी वाळवंट हे आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट आहे, जे मंगोलिया आणि उत्तर चीन या भागात आढळतं. ठीक आहे, मंगोलिया आणि उत्तर चीन या भागामध्ये हा पसरलेला असा गोबी वाळवंट आहे. तर भारतातील, ठीक आहे, भारतातील सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे? तर थार वाळवंट हा राजस्थानमध्ये असलेला थार वाळवंट हा भारतातील सर्वात मोठा वाळवंट आहे. आणि जगातील सर्वात मोठा वाळवंट विचारला असता अंटार्क्टिका हा वाळवंट जगातील सर्वात मोठा वाळवंट आहे. पुढचा प्रश्न बघूया, 15वा काय आहे. 2019 क्रिकेट एक दिवसीय विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे? त्याचं उत्तर आहे बघा बी, इंग्लंड या देशाने 2019 एक दिवसीय वन डे विश्वचषक, वन डे वर्ल्ड कप हा जिंकला होता. आणि ह्याचा सामना हा न्यूझीलंड वर्सेस झाला होता. ठीक आहे, न्यूझीलंड वर्सेस झाला होता. न्यूझीलंड ही रनरअप टीम होती. ठीक आहे, किंवा रनरअप टीम होती. न्यूझीलंड आणि इंग्लंड असा हा सामना झाला होता. त्याच्यामध्ये इंग्लंड विजयी झाला होता. इंग्लंड देशातच हा खेळला गेलेला सामना होता. पुढचा प्रश्न बघा, 16वा. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार सध्या कोण आहेत? मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? त्याचं उत्तर आहे बघा बी, संजीव सन्याल. ठीक आहे, संजीव सन्याल ही व्यक्ती वित्त म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. पुढचा प्रश्न बघा, 17वा काय. जनरल बिपिन रावत यांनी खालीलपैकी कोणत्या कार्यक्षेत्रासाठी 2022 मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला आहे? बघा, मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार, कारण त्यांचा मृत्यू हा डिसेंबर 2021 झाला होता आणि त्यांना हा पुरस्कार 2022 देण्यात आला होता. मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला होता, मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता. तर तो कशासाठी? तर उत्तर आहे बघा डी, नागरी सेवा या क्षेत्रासाठी त्यांना हा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघा, 18वा. गजानन महाराज यांचे समाधी स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे बघा, अगदी सोपा प्रश्न आहे, सी, बुलढाणा जिल्ह्यामध्ये गजानन महाराज यांचे समाधी स्थळ आहे, जे शेगाव या ठिकाणी आहे. ठीक आहे, शेगाव, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे गजानन महाराज यांच्यासाठी. पुढचा प्रश्न बघा, 19वा. जैन मतानुसार टिंब टिंब हे शेवटचे तीर्थकार मानले जातात, कोण आहे? त्याचं उत्तर आहे बी, वर्धमान. ठीक आहे, वर्धमान महावीर हे शेवटचे तीर्थकार, शेवटचे म्हणजे 24वे तीर्थकार हे जैन मतानुसार मानले जातात. पुढचा प्रश्न बघा, 20वा काय. जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वर्ल्ड वॉटर डे
कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो त्याचं उत्तर आहे बघा बी 22 मार्च. ठीक आहे, 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा 21वा काय, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात. बघा अगदी सोपा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे डी तपकिरी. हा रंग पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी वापरला जातो. पुढचा प्रश्न बघा काय आहे, 22वा तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो. त्याचं उत्तर बघा ए सिक्कीम राज्यामध्ये तिस्ता नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 23 बघा, पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या. कॅबिनेट मंत्री, केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री विचारलेला आहे, त्याचं उत्तर आहे बघा डी राजकुमारी अमृता कौर. ठीक आहे, सरोजिनी नायडू नसताना उत्तर आहे डी राजकुमारी अमृता कौर. ही 1947 पहिल्या महिला केंद्रीय कॅबिनेट मंत्री झाल्या होत्या. त्यांच्याकडे हेल्थ मिनिस्ट्री देण्यात आली होती. ठीक आहे, हेल्थ मिनिस्टर होत्या ह्या त्यावेळी, त्यांना हेल्थ मिनिस्ट्री सांभाळण्यासाठी दिल्या होतं. पुढचा प्रश्न बघा 24वा, देशातील पहिला डिफेन्स आणि एअरफोर्स पार्क रिलायन्स कंपनीने कोठे उभारणार आहेत. त्याचं उत्तर आहे बघा ए नागपूर. ठीक आहे, बी सुरत हा उत्तर नसून उत्तर आहे ए महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी डिफेन्स आणि एअरफोर्स पार्क रिलायन्स कंपनी उभारणार आहे. शेवटचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 25, दैनंदिन आहारात फॉक्सफरसच्या त्रुटीमुळे कोणता विकार संभवतो. त्याचं उत्तर आहे बघा डी वाढ खुंडणे. ठीक आहे, फॉक्सफरसच्या त्रुटीमुळे किंवा फॉक्सफरसच्या अभावामुळे वाढ खुंडणे हा विकार होतो किंवा वार खुंटते. ठीक आहे, तर हे होते आजचे 25 क्वेश्चन. तुम्हाला अशाच व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघायच्या असतील तर मला MPSC GK Academy या चॅनलला नक्की फॉलो करा. त्यासोबत तिथे असलेल्या आयकॉनवर क्लिक करा, मला सबस्क्राईब करा. तुम्हाला तिथे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहतील. थँक्यू.